क्षेत्रांची आणि करिअरच्या दृष्टीनंही विचार करत असतात मुलं. कधी कधी ते आई बाबांना पण सांगत नाहीत की त्यांना काय करायचंय नेमकं, किंवा त्यांचं असंही असतं की प्रत्येक वेळी त्यांचे विचार बदलत जातात. म्हणजे आज तुम्हाला बघताय तर तुमच्यासारखं व्हावं असं वाटतं, उद्या वेगळे पाहुणे आले तर त्यांचा आणखी विचार बदलतो की त्यांच्यासारखं व्हावं, असा हा वयोगट आहे. पण एकूण खूप अपेक्षित नाहीये या ज्ञानप्रकाश मध्ये मुलांनी त्यांच्या आवडीचं काम करावं अशा संधी इथं उपलब्ध करून दिल्यात आणि तशाच संधी मुलांनी पुढच्या आयुष्यात सुद्धा घ्याव्यात असं आम्हाला वाटतं. आणि त्याचाच आजचा एक हा भाग आहे की आज या मोठ्या क्षेत्राशी जे लातूर जिल्ह्याचं काम करतात श्री संदीप शिंदे सर RTO म्हणून, तर त्यांच्याशी संवाद साधण्याची आज मुलांना संधी मिळत आहे ही माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप आनंदाची गोष्ट आहे. गोलातलं जे चिन्ह आहे हे बंधनकारक चिन्ह असतं. तुम्हाला माहितीये का गोलामध्ये कोणतं चिन्ह असतं? तुम्ही कुठलं पाहिलंय का? कोण सांगू शकता मला? हात वरती करा. लाल नो पार्किंग, व्हेरी गुड. असतात म्हणजे ती चिन्ह आपल्याला पाळावीच लागतात त्यासाठी ती चिन्ह असतात. आता ज्या पद्धतीने आपल्या मित्रांनी सांगितलं की नो पार्किंगचं एक चिन्ह असतं, त्या ठिकाणी वाहन कुणीही लावायची नसतात. त्या ठिकाणी नो हॉर्निंग म्हणजे हॉर्न वाजवू नये हे चिन्ह असतं. बऱ्याच वेळा हे बघा शाळेजवळ, हॉस्पिटल जवळ, न्यायालय असेल, सरकारी ऑफिस असेल, या ठिकाणी वर्दळ असते अशा ठिकाणी हॉर्न वाजवू नये याचं एक चिन्ह असतं. ते गोलातलं चिन्ह असतं, हे बंधनकारक चिन्ह असतं. दुसरं जे चिन्ह असतं हे त्रिकोणातलं चिन्ह असतं. त्रिकोणातलं चिन्हाचा अर्थ हे चिन्ह आपल्याला सावध करणारे असतात. कुणाला माहितीये का त्रिकोणातलं चिन्ह पाहिलंय कोणी? सांगा. व्हेरी गुड. पुढे घातक नागमोडी एक सगळ्यात महत्वाचं चिन्ह जे कायम आपल्याला वेगवेगळ्या पिक्चर मधून टीव्ही मधून दाखवलं जातं किंवा आम्ही जे रोड सेफ्टीचा रस्ता सुरक्षेचा जो कार्यक्रम असतो वाहतूक शाखा पोलीस डिपार्टमेंट RTO डिपार्टमेंट मार्फत पूर्ण राज्यभर देशभर साजरा केला जातो त्यावेळी बघा एक रेल्वे फाटकचे चिन्ह दाखवलं जातं. ते त्रिकोणामध्ये असतं. हा ते रेल्वे फाटक आहे आणि रेल्वे फाटक नाही अशी वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह त्या त्रिकोणामध्ये दाखवलं जातात. दोन लोक त्याच्यावर बसले पाहिजे पण आपण चार मित्र बसतात छोटे छोटे ऍडजस्ट होऊन जातात. किंवा एखादं घरातून समजा मम्मी पप्पा आपण निघाले तर छोट्या भावाला टाकीवर बसवतात ते तर अतिशय धोकादायक. ज्या वेळेला ते वाहनाची कॅपॅसिटी सांगितलेली आहे ती दोन लोकांसाठी आहे आणि आपण जर ते त्याच्यावर तीन चार माणसं जर भरवले बसवले तर ते निश्चितपणानं आपल्याला धोका होणार आहे, पुढं अडचण येणार आहे. दुसरी गोष्ट अशी की त्याच्यावर नो स्लीपिंग ऑन व्हील म्हणजे झोपायचं नाही वाहन चालवताना. आता पूर्वीच्या काळामध्ये असं होतं सर की जीप चाललेली आहे तर आपण कोणी जर गाडीत बसलेला त्या ड्रायव्हरशी